मरहबा कलेक्शन, फैशन की दुनिया का भरोसेमंद नाम। ऊंची से ऊंची कंपनियों के कपड़े जैसे रेमंड, अरविंद, सोक्टास, कैडनी, सम्मान, कौनसीमा, लुथाई, सियाराम, ओसीएम और लेलन जैसे ऊंची कंपनियों के कपड़े मिलने का बायतेमाद मरकज। हमारा पता याद रखिए, जमहूर हाई स्कूल मेन रोड, मालदा चौक, जैतून हजीन मस्जिद के पास, मालेगांव। मैं हाजी आरिफ अंजुम, एक नात्रा सिंधे विकास मित्र मंडल का अध्यक्ष, मालेगांव, नासिक जिला और पूरे महाराष्ट्र के अनुकंपा पेंशनर्स के तमाम लोगों को इस बात की इत्तला देता हूं कि आज तक पूरे महाराष्ट्र में अनुकंपा के तहत सिर्फ वाल्मीकि समाज को अनुकंपा का फायदा मिलता था और उन्हें पेंशनर की जगह कॉरपोरेशन में, नगर पालिका हो, महानगर पालिका हो, यहाँ पर उन्हें मुलाजमत दी जाती थी, उनके बच्चों को मुलाजमत दी जाती थी। इस ताल्लुक से महाराष्ट्र गवर्नमेंट के शिंदे सरकार, फडणवीस सरकार के पंदरवाड़ा में मैंने एकनाथ राव शिंदे और देवेंद्र फडणवीस साहब को, दोनों को लेटर लिखा और उनको बताया कि सिर्फ वो वाल्मीकि समाज नहीं, पूरे महाराष्ट्र में और इतर समाज जो है, मुस्लिम समाज, सिख समाज, ईसाई समाज और दीगर समाज जो है, मराठा समाज, यहाँ के जो लोग जो है रिटायर हुए हैं, उनको भी अनुकंपा का फ़ायदा होना चाहिए, इसका फ़ायदा हमें मिलना चाहिए। इसके बाद कई मर्तबा इसका मैंने रिमाइंडर महाराष्ट्र सरकार को दिया और पिछली मर्तबा, पिछले हफ्ते डायरेक्ट एकनाथ राव शिंदे जी के हाथ में मैंने ये लेटर दिया और उनसे मुतालबा किया कि इस ताल्लुक़ से जितने भी लोग हैं वाल्मीकि समाज के अलावा, तमाम लोग को अनुकंपा का फ़ायदा होना चाहिए। यहाँ पर लोग भुखमरी का शिकार हो रहे हैं, यहाँ इनके घर वाले जो है, इनके घर में फाका हो रहा है। एकनाथ राव शिंदे, वज़ीर आला, मुख्यमंत्री ने हमारी बातों को बहुत गौर से सुना और कहा कि फौज जल्द इसका हम मंत्रिमंडल में निर्णय लेने वाले हैं और अल्लाह ताला का बहुत बहुत एहसान है, बहुत बहुत फजल करम है कि आज जो मंत्रिमंडल की मीटिंग हुई, इस मंत्रिमंडल की मीटिंग में महाराष्ट्र के नायब वज़ीर आला श्री देवेंद्र फडणवीस साहब ने ये ऐलान किया कि वाल्मीकि समाज के अलावा जितने भी समाज के लोग रिटायर हुए हैं, पेंशन लिए हैं या पेंशन पे गए हैं, तमाम लोगों के वारसीन को इसका फ़ायदा हम देने वाले हैं। इसका जीआर, इसका निर्णय बहुत जल्द जो है शासन में आ जाएगा और इसे हम जो है वायरल करेंगे। मेरी उन तमाम हजरात से जिनके बच्चे अनुकंपा वारसीन हैं, ऐसे लोगों से मेरी गुजारिश है, मेरी दरख्वास्त है कि वो तमाम लोग एकनाथ शिंदे विकास मित्र मंडल के सदर हाजी आरिफ अंजुम को 9370664181 इस नंबर पर संपर्क करें और अगर सर्विस में कुछ दुश्वारी आ रही है तो हमसे ताल्लुकात कायम करें। इंशाअल्लाह हम तमाम उन तमाम लोगों का काम बराबर कर, शिंदे साहब से बात मिलकर, फडणवीस साहब से मिलकर उनका तमाम लोगों का काम हम करेंगे। मेरी आखिरी में, मैं महाराष्ट्र मंत्रिमंडल जिनमें एकनाथ राव शिंदे, नायब वज़ीर आला देवेंद्र फडणवीस और हमारे लाडले पालक मंत्री दादा भाऊ भूसे, इन तमाम लोग का शुक्रगुजार हूँ को उन्होंने बहुत कम टाइम में हमारी इस डिमांड को माना और वाल्मीकि समाज के अलावा तमाम समाज के अनुकंपा लोगों को इसका फ़ायदा दिया। खुदा हाफिज, जय हिंद, जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री महोदयांनी ज्याचा उल्लेख केला, एक हा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळाने घेतलाय, जे आपले सफाई कामगार आहेत यांना लाड पागे समिती सुधारित पद्धतीने लागू करण्याचा निर्णय आपण घेतलाय, ज्याच्यामध्ये त्यांना सफाई कामगारांना वारिस पद्धती आपण लागू करतो। सगळ्या प्रकारचे म्हणजे सफाई कामगाराची नव्याने व्याख्या केली आहे, सर्व प्रकारचे सफाई कामगार त्याच्यामध्ये आपण
म्हणजे शासकीय सेवेतले महानगरपालिकेतले नगरपालिकेतले मेडिकल कॉलेजमधले आपले एकत्रितपणे घेतले आहेत आणि वारिस पद्धतीमध्ये ते मुदतपूर्व रिटायर झाले किंवा मुदत संपल्यानंतर रिटायर झाले तरी त्यांच्या जागी त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीला त्यांना नोकरी देता येईल, त्यांना त्या संदर्भात नेमून देता येईल की कोणाला नोकरी द्यायची आहे. आणि नेमून देत असताना पती पत्नी मुलगा मुलगी सून जावई विधवा मुलगी बहीण घटस्फोटित मुलगी परित्यक्त्या असा सगळ्या प्रकारचे किंवा हे कोणी उपलब्ध नसेल आणि दुसरा कोणी त्यांचा जवळचा नातेवाईक असेल तर त्यांनाही त्यांना नॉमिनेट करता येईल अशा प्रकारची ही सोय ही आता आपण त्यांना उपलब्ध करून दिली आहे. आणि याच्यामध्ये विशेषतः सगळ्याच प्रकारच्या सफाई कामगारांना आपण समाविष्ट केलं आहे, पण त्यात प्राधान्य ज्या लोकांनी मागच्या काळामध्ये डोक्यावरनं घाण वाहून नेली आहे असे जे लोक आहेत त्यांना देखील एक विशेष प्राधान्य याच्यामध्ये आपण दिलेलं आहे. यामध्ये आता नवीन जी आर प्रमाणे नियुक्ती प्राधिकाऱ्याची ही जबाबदारी आपण केलेली आहे की त्याला या पद्धतीनं त्यांचं नॉमिनेशन घ्यावं लागेल आणि त्यांना नोकरी द्यावी लागेल. वेळेत जर नोकरी दिली नाही आणि नॉमिनेशन घेतलं नाही तर त्याच्यावर नियुक्ती प्राधिकाऱ्यावर त्या संदर्भात कारवाई होईल हे देखील सांगितलेलं आहे. वारसा पद्धतीनं ज्या काही नेमणुका आहेत त्याची पद्धत अतिशय सोपी केलेली आहे. त्यासोबत सफाई कामगाराचा मुलगा सफाई कामगारच का राहावा, त्यामुळे त्यातले जे शिक्षित आहे त्यांना क्लास थ्रीची नोकरी देण्याचा देखील याच्यामध्ये आपण निर्णय जो आहे तो निर्णय केलेला आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की पदभरतीच्या संदर्भातले कुठले नियम म्हणजे इतके टक्के हे याला लागू नाहीत, 100% पदं ही भरण्याच्या संदर्भातले अधिकार हे देखील आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि यासोबत आपल्याला माहिती आहे की आपले जे सफाई कामगार आहेत महानगरपालिकेचे वगैरे सगळे यांना जी काही घरं आपण दिलेली आहेत ती मालकी हक्काने देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे. त्यामुळे एकूणच सफाई कामगार म्हणून काम करणारे जे आमचे बंधू भगिनी आहेत त्यांच्याकरता एक अत्यंत महत्वाचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतला.